घेतात ना. आणि काही लोकांना माझं आव्हान आहे आमच्या विशेष करून काँग्रेसमध्ये की इकडे राहून तिकडची साखरी करायचं कोणी हिम्मत करू नका. हे नाना पटोलेशी गाठ आहे, नाना पटोलेशी गाठ आहे. माझ्या एकदम नजरेत आलं की मग मी बरोबर इंतजाम त्याचा करतो. ना धरका ना घाटका अशी परिस्थिती कोणी येऊ देऊ नका. राहायचं तर प्रामाणिक राहा. जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे. तुमचं भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला इकडेच राहावं लागेल. पण तिकडची चाकरी करायची असेल, गुलामी करायची असेल, आपल्याला पाहिलं असाल तुम्ही आलेल्या प्रत्येक माणसाला सन्मानाने त्यांच्याशी तर तुम्ही बोलू शकत होता. हो याचा जो टकरू माणूस असा टीका लावलेला पण मी तुम्हाला गळ्याला लावणार, प्रेमाने सगळ्या गोष्टी करणार, पण बैमानाला माझ्याजवळ किंमत नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही धोकाधडी फक्त काँग्रेस पक्षासोबत नाही तर जनतेबरोबर झाली दिसेल तुम्हाला. आणि म्हणून अशाही कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या चाकरीच्या माध्यमातून तिकडे राहायचं त्यांनी राहून जा. तिकडे जबरदस्ती त्या दस्त्या टाकल्यात. नाही अनेक लोक परवा मी गेले 2 दिवसापासून इथं आहे, अनेक लोक पुन्हा वापस आहे. तिकडली चाकरी आमच्या कामाची नाही, आमचं काँग्रेसच बरं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की हिंदीनं पुढे चला. उद्याचा काळ तुमचाच आहे, आमच्या लोकांच्या जनतेच्या भल्याचा आहे, शेतकऱ्यांच्या भल्याचा आहे, गरिबांच्या भल्याचा आहे, तरुणांच्या भल्याचा आहे, सगळ्या समाजाच्या भल्याचं आहे. आणि ही निवडणूक देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवणारी ही निवडणूक आहे. कोणी कृपया मतविभाजन करण्याचा प्रयत्न करू नका. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी नांदेडच्या एका सभेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चक्क तंबी दिली. राहायचं तर नीट राहा, तिकडची चाकरी करू नका. स्वतः नाना पटोले भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे पूर्ण काँग्रेस महाराष्ट्राची अडचणीत आली. सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडली. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी हा अशोकराव चव्हाणांमुळेच पदाधिकारी झालेला आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. 500 किलोमीटर दूर येऊन त्यांचं पालकत्व नाना पटोले घेऊ शकत नाहीत. नाना पटोलेंनी तंबी द्यावी अशी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांची पत नाही. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे येऊन काहीतरी मी करतोय हा दाखवण्याचा केविलवाला प्रयत्न नाना पटोले करतायत. केंद्रात राहुल गांधी, राज्यात नाना पटोले अशा अपरिपक्व नेतृत्वाला कंटाळून काँग्रेसचे दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. तेव्हा नानाची ही तंबीच समजून घेण्यासारखी आहे की काँग्रेस अंतर्गतरित्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे.